राज्यात सत्ता स्थापनेसाठी अभूतपूर्व वेगवान नाट्यमय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातल्या नव्या सरकारचं पंतप्रधानांकडून अभिनंदन. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन्ही पक्ष काम करतील, पंतप्रधानांचा विश्वास. अजित पवारांनी घेतलेला राजकीय निर्णय हा पक्षविरोधी असून भाजपाकडे आवश्यक संख्याबळ नसल्यानं सभागृहात बहुमत सिद्ध होणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून अजित पवार यांची पक्षाकडून गच्छंती, तर नव्या गटनेत्याची निवड होईपर्यंत अधिकार जयंत पाटील यांच्याकडे. राज्यात घडलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडी या लोकशाहीसाठी लाजीरवाणे असल्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा लपून झालेला शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना असल्याचं काँग्रेस नेते अहमद पटेल यांची प्रतिक्रिया. राज्यपालांनी शोषित वंचितांच्या उन्नतीकडे विशेष लक्ष देण्याचं महत्वपूर्ण कार्य करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. आकाशवाणीवरून उद्या सकाळी मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण, पंतप्रधानांकडून होणार जनतेशी संवाद. आणि कोलकाता क्रिकेट कसोटीत भारताचा पहिला डाव 9-347 धावांवर घोषित, बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 6-152 धावा, अजूनही 89 धावांनी पिछाडीवर. नमस्कार, 9:30 बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. राज्यात सत्ता स्थापनेसाठी घटनांनी आज नाट्यमय वळण घेतलं. सत्तेचा दावा कोण करणार हा गेल्या अनेक दिवसांपासून जनतेला पडलेला कूटप्रश्न आज सकाळी अचानक भारतीय जनता पक्ष तसंच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या निर्णयामुळे क्षणार्धात मार्गी लागल्याचं चित्र निर्माण झालं आहे. अचानक घडलेल्या राजकीय घडामोडींनंतर भाजपाचे विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांना आज सकाळी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मतदारांनी आम्हाला स्पष्ट जनादेश दिला होता, परंतु निकालानंतर शिवसेनेनं इतर पक्षांसोबत युती करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली. राज्याला स्थिर सरकारची आवश्यकता आहे, खिचडी सरकारची नाही. त्यामुळे राज्यात स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी भाजपाला पाठिंबा दिल्यामुळे सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केला असल्याचं शपथविधीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. त्याचा जर सन्मान झाला असता, कारण शेवटी खरं वचन हे आम्ही जनतेला दिलं होतं. एकमेकाला काय वचन दिलं काय नाही दिलं, त्यांचं म्हणणं होतं दिलं, आमचं म्हणणं होतं नाही दिलं, या चर्चेपेक्षा जनतेकडे जात असताना जनतेला वचन दिलं होतं की आम्हाला तुम्ही निवडून द्या, एकत्रितपणे आम्ही सरकार चालवू. पण त्या वचनाचा एक प्रकारे भंगच झाला आणि आमच्याऐवजी दुसऱ्यांसोबत सरकार स्थापन करण्याच्या प्रयत्नामुळे ही राष्ट्रपती राजवट लागली आणि म्हणूनच आज हा निर्णय आम्हाला घ्यावा लागला. महाराष्ट्राच्या हिताकरता घेतलेला निर्णय, मला विश्वास आहे की लवकरच सर्व लोक याचं स्वागत करतील. एक अत्यंत स्थिर सरकार आम्ही या महाराष्ट्राला देऊ. 24 ऑक्टोबरला विधानसभेचे निकाल लागल्यानंतर कोणताही पक्ष राज्यात सरकार स्थापन करू शकला नाही. राज्याला शेतकऱ्यांसह अनेक समस्या भेडसावत आहेत, त्या सोडवण्यासाठी राज्यात सरकार येणं गरजेचं असल्याचं अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर सांगितलं. जी काही वेगवेगळ्या प्रकारची ती चर्चा संपतच नव्हती. गेले एक महिनाभर चर्चा नुसती चालली होती, चर्चेतनं कुठलाही प्रकारचा मार्ग निघत नव्हता. त्याच्यामध्ये नको त्या गोष्टीची डिमांड वाढायला लागलेली होती आणि मला वाटलं की बाबा हे तिघं जण येऊन जर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम जर क्रिएट होत असतील तर पुढं
स्थिर सरकार कसं मिळणार, शेवटी राज्याला स्थिर सरकारची गरज आहे आणि स्थिर सरकारच्या दृष्टिकोनातून हा निर्णय मी घेतला. राज्यात लागू करण्यात आलेली राष्ट्रपती राजवट आज पहाटे 5:47 मागे घेण्यात आली. केंद्रीय गृहमंत्रालयानं जारी केलेल्या अधिसूचनेनुसार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी अधिसूचनेद्वारे राज्यातली राष्ट्रपती राजवट मागे घेतली. ही अधिसूचना केंद्रीय गृहसचिव अजयकुमार भल्ला यांनी जारी केली. त्यानंतरच देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी राजभवनात पार पडला. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस तसंच शिवसेनेनं संयुक्त पत्रकार परिषद घेऊन या राजकीय घटनांबाबत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. अजित पवार यांनी घेतलेला राजकीय निर्णय हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणाविरोधात असून हा निर्णय पक्षाची शिस्तभंग करणारा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी यावेळी सांगितलं. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसचे मल्लिकार्जुन खरगे आणि अहमद पटेल यांची आज मुंबईत संयुक्त बैठक झाली. त्यानंतर झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना म्हटलं, निर्णय अजित पवारांचा आहे. हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्णपणानं धोरणाच्या विरुद्ध आहे. एका प्रकारे हा शिस्तभंगाला निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेला अशा प्रकारचा निर्णय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विधिमंडळाचा सभासद असो किंवा सभा राज्यामध्ये काम करणारा कुठलाही कार्यकर्ता असो, जो प्रामाणिक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे तो भारतीय जनता पार्टीच्या वरून सरकार घडवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या महाआघाडीकडे मिळून 169 सदस्यांचं संख्याबळ होतं. आम्ही सरकार स्थापन करण्याच्या तयारीत होतो असं ते म्हणाले. अजित पवारांबरोबर जे आमदार गेलेले आहेत त्यांच्यावर पक्षांतर बंदी कायद्यानुसार कारवाई होऊ शकते असं सांगत प्रामाणिक राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता भाजपासोबत जाणार नाही असं पवार यांनी सांगितलं. अजित पवार यांनी आमदारांची दिशाभूल केली आहे, हे आमदार आमच्यासोबतच आहेत असा दावा पवार यांनी केला. त्यामुळे भाजपाकडे संख्याबळ नाही, त्यामुळे सदनात बहुमत सिद्ध करता येणार नाही असं पवार यांनी ठामपणे सांगितलं. आम्ही तिन्ही पक्षांचे नेते एकत्र आहोत आणि कोणत्याही संकटाला आम्ही तिन्ही पक्ष मिळून तोंड देऊ असं पवार यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं. अजित पवारांविरुद्ध पक्ष योग्य ती कारवाई करेल आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी अन्य नेत्याची निवड करण्यात येईल अशी माहिती त्यांनी दिली. यावेळी शपथविधीला उपस्थित असलेले राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे यांनी आपली दिशाभूल केली असल्याचा आरोप केला. शपथविधीचा आम्हाला कल्पना नव्हती असंही ते म्हणाले. आम्ही जे करतो ते उघडपणानं दिवसा ढवळ्या करतो, माणसं फोडून करत नाही तर बोलणी करून करतो. हा खेळ लोकशाहीसाठी लाजिरवाणा आहे. मीपणाविरुद्धची लढाई सुरू झाली आहे असं उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले. आपल्याला सर्वांना कल्पना आहे शिवसेना जे काही करते ते उघडपणाने करते आणि आमचं राजकारण म्हणजे टीव्हीवरच्या मालिका नसतात, रात्रीचा खेळ चालेल. आम्ही जे काय करतो तो दिवसा ढवळ्या करतो, उघड उघड करतो. तुम्ही माणसं फोडून करताय, आम्ही सरळ सरळ बोलणी करतो. म्हणजे आम्ही जर काही करायला गेलो तर तो अनादर करतो. अजित पवार यांनी भाजपाशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता स्थापन केली. त्यांच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही संबंध नाही. पक्षाला त्यांचा हा निर्णय मान्य नाही आणि समर्थनही नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षनेते शरद पवार यांनी यापूर्वीच ट्विटरद्वारे स्पष्ट केलं होतं. भाजपाला समर्थन देण्याचा अजित पवार यांचा निर्णय वैयक्तिक आहे असंही त्यांनी म्हटलं. संध्याकाळी उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या आमदारांची भेट घेतली. सर्व काही ठीक होणार, आपली सत्ता येणार, मुख्यमंत्री शिवसेनाचाच होणार असं सांगून त्यांनी त्यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. मुंबईत काही वेळापूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत अजित पवार यांना विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपाबरोबर सरकारमध्ये सहभागी होण्याची भूमिका पक्षाच्या ध्येयधोरणाशी सुसंगत नसल्यामुळे त्यांना हटवण्यात आलं आहे. जयंत पाटील यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र संपर्क न झालेले 5 आमदार वगळता राष्ट्रवादीचे उर्वरित आमदार या बैठकीला उपस्थित होते असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी सांगितलं. दरम्यान शिवसेनेनं महाराष्ट्रातील सत्ता स्थापनेसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या याचिकेसह याचिकाकर्ते आहेत. या याचिकेवर उद्या सकाळी 11:30 सुनावणी होत आहे. तातडीनं सुनावणी करावी अशी मागणी काँग्रेसनं केली होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पद आणि गोपनीयतेची शपथ घेतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं अभिनंदन केलं. राज्यात उज्ज्वल भविष्यासाठी हे दोन पक्ष काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्यातलं नवं सरकार विकासाची नवी उंची गाठेल असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला. शहा यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं. अजित पवार यांच्या समर्थनातून राज्याला मजबूत सरकार देऊन पुढची 5 वर्ष ताकदीनं काम करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची आज शपथ घेतल्यानंतर मुंबईतल्या भाजपा मुख्यालयात जल्लोष करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. शिवरायांच्या स्वप्नातला महाराष्ट्र साकार करणार असल्याचं ते म्हणाले. युतीतला एक पक्ष सोडला तर सर्व मित्रपक्ष आपल्यासोबत आहेत असं सांगत त्यांनी ज्या आमदारांनी भाजपला समर्थन दिलं आहे त्यांचे आभार मानले. आमची बांधिलकी महाराष्ट्राच्या जनतेशी आहे असंही ते म्हणाले. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले. आपल्याला समर्थन दिलं त्या सर्व अपक्ष आणि विविध पक्षाच्या आमदारांचे ज्यांनी देखील आपल्याला समर्थन दिलं आणि एक मजबूत सरकार या महाराष्ट्रामध्ये आपण तयार करतोय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अभिनंदन केलं आहे. या दोघांच्या नेतृत्वात राज्याच्या विकासाचा रथ वेगानं पुढे जाईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यात स्थिर सरकार बनेल असा विश्वास भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांनी व्यक्त केला. दुसऱ्यांदा राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्याबद्दल केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं आहे. शिवसेनेनं युतीचा घोर अपमान करत जनतेचा विश्वासघात केला आहे असं जावडेकर यांनी सांगितलं. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील नवं सरकार प्रभावीपणे काम करेल असा विश्वास ज्येष्ठ भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत व्यक्त केला. यावेळी त्यांनी शिवसेनेवर जोरदार टीका केली. शिवसेनेनं स्वार्थापोटी वेगळा विचार केला आणि सेनेला बाळासाहेबांच्या आदर्शाचा विसर पडला असं रविशंकर प्रसाद यांनी सांगितलं. राज्य विधानसभेचा निकाल लागल्यानंतर पहिल्याच पत्रकार परिषदेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सत्ता स्थापनेसाठी सर्व पर्याय खुले असल्याचं जाहीर केलं. युतीला जनादेश मिळाल्यावरही त्यांच्या भूमिकेमुळे त्यांनी जनतेला दगा दिला असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सातत्याने शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांना भेटत राहिली पण भारतीय जनता पार्टीला भेटायला त्यांना वेळ नव्हता. संजय राऊतांच्या तोंडामध्ये पाटीत खंजीर खुपसण्याची भाषा शोभत नाही. लोकांनी आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी जनतेचा अपमान केला आणि युती तोडली. राज्याच्या जनतेच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी भाजपा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार देईल असा विश्वास भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांचा एकही आमदार फुटणार नाही असा ठाम विश्वास शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला. भाजपाच्या अंताची सुरुवात महाराष्ट्रातून झाली असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज झालेल्या घडामोडींशी शरद पवारांचा काहीही संबंध नसल्याचं ते यावेळी म्हणाले. ज्या काही आमदारांना त्यांच्या नेत्यांनी फसवून राजभवनमध्ये नेलं ते आता परत आले आहेत असं राऊत म्हणाले. अजित पवार काल रात्री आमच्यासोबत होते आणि त्या बैठकीमध्येही त्यांची देहबोली संशयास्पद वाटत होती असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवार और उनके साथ जो विधायक है ये सभी लोगों ने छत्रपति शिवाजी महाराज का नाम बदनाम किया है. राज्याची जनता यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. राज्यपालांनी सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी काँग्रेसला संधी दिली नाही असं सांगत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा झालेला शपथविधी नियमानुसार झाला नसून ही घटना महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी आहे असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी म्हटलं आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्यासाठी आमच्याकडून कोणताही विलंब झालेला नाही असं स्पष्ट करत त्यांनी काँग्रेसवरचे आरोप फेटाळून लावले. काँग्रेसचे सर्व आमदार आमच्यासोबतच असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
हमारी तरफ से कोई भी ढिलास नहीं हुई। जैसे ही उद्धव ठाकरे जी का फोन आया, दूसरे दिन हम यहाँ पहुंच गए। शरद पवार जी ने दिल्ली में जो डेट दी, वो डेट पे हम लोग मीटिंग में गए, दूसरे दिन भी मीटिंग हुई और उसके बाद तुरंत हम यहाँ आए। तो हमारी तरफ से एक सेकंड की भी डिले नहीं हुई, लेकिन जो प्रक्रिया होनी चाहिए उसके में जितना टाइम लगा उतना टाइम लगा। त्यापूर्वी आज शरद पवार आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी दिली। दरम्यान महाराष्ट्रात सत्तेच्या हव्यासापायी लोकशाहीची हत्या झाल्याची टीका काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला यांनी केली आहे। ते नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत बोलत होते। देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा शपथविधी म्हणजे राज्यातल्या जनतेचा विश्वासघात असल्याचं त्यांनी सांगितलं। भाजपा विधिमंडळ पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपा कार्यकर्त्यांनी मुंबईसह नागपूर, धुळे, जालना इथं जल्लोष केला। वंचित शोषितांच्या उद्धारासाठी राज्यपालांनी कार्य करावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। देशभरातील सर्व राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांचे नायब राज्यपाल यांच्या दोन दिवसीय बैठकीला आज नवी दिल्लीत प्रारंभ झाला। या बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान बोलत होते। राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आदी यावेळी उपस्थित होते। संघराज्य व्यवस्थेत राज्यपालांची विशेष भूमिका असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं। प्रशासकीय यंत्रणा लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी राज्यपालांची भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी सांगितलं। युवकांमध्ये देश उभारणीच्या कार्याचं महत्व रुजवण्यासाठी राज्यपालांनी पुढाकार घ्यावा असंही आवाहन त्यांनी केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी मन की बात या कार्यक्रमाद्वारे उद्या रविवारी सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरून जनतेशी थेट संवाद साधणार आहेत। त्यानंतर लगेचच या कार्यक्रमाचा मराठी अनुवाद 11:30 वाजता आणि पुनःप्रसारण रात्री 10 वाजता सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित होईल। हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसंच सर्व वाहिन्यांवरून एकाच वेळी प्रसारित होईल। याव्यतिरिक्त आकाशवाणीच्या संकेतस्थळावरून, दूरदर्शनच्या युट्यूब वाहिनीवरून लाईव्ह स्क्रीनिंगच्या माध्यमातून थेट प्रसारित होईल। तसंच दूरदर्शनच्या राष्ट्रीय डीडी न्यूज, डीडी भारती, डीडी इंडिया, डीडी उर्दू आणि डीडी किसान वाहिनीवरून सुद्धा प्रसारित होईल। न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲपद्वारेही हा कार्यक्रम थेट ऐकता येणार आहे। औरंगाबादमध्ये कालपासून जागतिक बौद्ध धम्म परिषदेला सुरुवात झाली। या 3 दिवसांच्या परिषदेत आज लोकोत्तरात महावीरात बौद्ध भिक्खूंसाठी संवाद सत्र झालं। यावेळी बौद्ध धर्मगुरू दलाई लामा यांनी देशविदेशातील 350 भिक्खूंना मार्गदर्शन केलं। बौद्ध संस्कृती आणि जीवनशैली या विषयावर परिसंवादही झाला। त्यापूर्वी आज दलाई लामा यांनी औरंगाबादमध्ये पत्रकार परिषद घेतली। भारतीय नीतीमूल्य ही जगाला मार्गदर्शक आहेत असं दलाई लामा यांनी यावेळी सांगितलं। भारतीय संस्कृतीत करुणा आणि अहिंसेचा अनन्य साधारण महत्व आहे। या दोन मूल्यांवर आधारित भारत देशात अनेक धर्म सुखानं नांदत आहेत असं ते म्हणाले। भारत आणि बांगलादेश यांच्यात कोलकात्याच्या इडन गार्डन मैदानावर सुरू असलेल्या दुसऱ्या क्रिकेट कसोटी सामन्यात आज दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 6 बाद 152 धावा झाल्या आहेत। बांगलादेश अजूनही 89 धावांनी पिछाडीवर आहे। बांगलादेशचे पहिले 4 गडी केवळ 13 धावात तंबूत परतल्यानंतर 59 धावांवर नाबाद राहिलेल्या मुशाफिकरनं बांगलादेशचा डाव सावरला, मात्र इतर फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत। आज भारतानं आपला पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केला आणि पहिल्या डावात 241 धावांची महत्वपूर्ण आघाडी घेतली। कर्णधार विराट कोहलीच्या 136 धावांच्या दमदार खेळीमुळे भारताला 300 टप्पा ओलांडता आला। अजिंक्य रहाणेनं आपलं अर्धशतक पूर्ण केलं। भारताचा हा पहिलाच दिवस रात्र कसोटी सामना आहे। हवामान। गेल्या 24 तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे, तर कोकणातल्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे। आज राज्यात सर्वत्र किमान तापमान यवतमाळ इथं 14 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं। येत्या 24 तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। ठळक बातम्या पुन्हा एकदा।
राज्यात सत्ता स्थापनेसाठी अभूतपूर्व वेगवान नाट्यमय घडामोडींनंतर देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्रीपदी, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार उपमुख्यमंत्री. राज्याला स्थिर सरकार देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आपल्याला पाठिंबा दिल्याची मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया. महाराष्ट्रातल्या नव्या सरकारचं पंतप्रधानांकडून अभिनंदन. राज्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी दोन्ही पक्ष काम करतील, पंतप्रधानांचा विश्वास. अजित पवारांनी घेतलेला राजकीय निर्णय हा पक्षविरोधी असून भाजपाकडे आवश्यक संख्याबळ नसल्यानं सभागृहात बहुमत सिद्ध होणार नाही, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून अजित पवार यांची पक्षाकडून गच्छंती, तर नव्या गटनेत्याची निवड होईपर्यंत अधिकार जयंत पाटील यांच्याकडे. राज्यात घडलेल्या सत्ता स्थापनेच्या राजकीय घडामोडी या लोकशाहीच्या लाजिरवाण्या असल्याची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा लपून झालेला शपथविधी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळीमा फासणारी घटना असल्याचं काँग्रेस नेते अहमद पटेल यांची प्रतिक्रिया. राज्यपालांनी शोषित वंचितांच्या उन्नतीकडे विशेष लक्ष देण्याचं, महत्वपूर्ण कार्य करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन. आकाशवाणीवरून उद्या सकाळी मन की बात कार्यक्रमाचं प्रसारण, पंतप्रधानांकडून होणार जनतेशी संवाद. आणि कोलकाता क्रिकेट कसोटीत भारताचा पहिला डाव 9-347 धावांवर घोषित, बांगलादेशच्या दुसऱ्या डावात 6-152 धावा, अजूनही 89 धावांनी पिछाडीवर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 8:45 आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.